महिला दिना सुरुवात झाली आणि आज 10 तारखेला हा हल्दी कुंकू समारंभ अजून चालूच आहे। कोविड ह्या रोगाची उत्पत्ती चीन ह्या देशामध्ये वुहान शहरामध्ये झाली। कोविड 19 म्हटलं जातं, परंतु कोविड आपल्याकडे आला 2020 ला। पूर्वीचा कॉलरा म्हणजे पटकी प्लेग गावच्या गाव ओसाडवायचे। सुरुवातीच्या कोविडच्या ज्याला वार्ता यायला लागल्या त्याला कोणी कोणाला भेटायला मागत नव्हतं। दरवाजे बंद करून लोक राहायचे। मोदी साहेबांनी लॉकडाऊन केला आणि त्याच्यानंतर लोकांना त्याची एकूणच गंभीरता लक्षात आली। सुरुवातीच्या कालखंडामध्ये अशी परिस्थिती झाली की कोणी कोणाला नात्या गोत्याची लोक सुद्धा सुखदुःखाला उपस्थित राहत नव्हती। आपल्या कुटुंबातली लोक गेली, नात्यातली गेली, सहकारी गेले, मित्र गेले। सगळ्यांचं दुःख मनात ठेवून मगाशी आनंद सुतारांनी सांगितल्या पद्धतीनं मी विनम्रपणे सांगतो, 1995 ते 2020 सालापर्यंत महापालिकेच्या मुख्यालयामध्ये मी फक्त 3 वेळा गेलो, परंतु 21 आणि या 22 चा जो कालखंड गेला या कालखंडामध्ये मी 55 वेळा महापालिकेच्या ऑफिसमध्ये गेलो। किती वेळा? 55 वेळा। सुरुवातीच्या कालखंडामध्ये मोजक्या सहकार्यांना घेऊन आयुक्तांच्या बरोबर भेटी, कोविड सेंटरला, विविध हॉस्पिटलला। सुरुवातीच्या कालखंडामध्ये मास्क वाटप आपल्या सर्व सहकार्यांनी केलं, सॅनिटायझर वाटले, हँडग्लोव्ज वाटले, आयुर्वेदिक गोळ्यांचं वाटप केलं गेलं, गल्ली गल्लीमध्ये रोगजंतूचा नाश व्हावा म्हणून फ्युमिगेशन करण्याकरता एकूण आपण पंप वाटले, लोकांच्या हिताकरता सगळ्यांनी काम केलं। गोरगरिबांना त्यावेळेला अन्नधान्याचं वाटप आपल्या तन मन धनातून लोकांनी केलं, लोकांना विश्वास दिला, लोकांमध्ये जी भीती होती दूर करण्याचं काम केलं। आणि ह्या अशा कालखंडामध्ये महापालिकेच्या निवडणुका 2020 साली व्हायला पाहिजे होत्या, त्या 2022 उजाडला। जवळजवळ 1.5 वर्ष पूर्ण झालं तरी सुद्धा अजून महापालिकेच्या निवडणुका होऊ शकल्या नाही। आनंद सुतारांनी मग सांगितलं की 95 साली संजू नाईक महापौर झाले आणि 2020 सालापर्यंतचा महापौर जयवंत सुतार होता, म्हणजे 25 वर्ष या शहरातल्या जनतेनं 4.5 लाख ची वस्ती 95 साली होती, आता 14.5 लाख वस्ती झालेली आहे। विविध धर्माचे हिंदू, मुसलमान, बुद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, कोकणातल्या, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, 18 पगड समाज या नवंबरीत राहायला आला, गावात राहायला, शहरात राहायला, झोपडीत राहायला। मी 2000 साली जाहीर केलं की या शहरामध्ये 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही। निंबाळकर मॅडम वाढली का? आणि आज मी साक्ष शब्द सांगतो की आणखी 5 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार। आरोग्याच्या सेवा, शिक्षणाची सोय, सीबीएसईच्या शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रत्येक नोडला, नंतर प्रत्येक सेक्टरला, नंतर प्रत्येक वॉर्डला होईल हा शब्द। गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजीमध्ये शिक्षण फुकट मिळालं पाहिजे, मिळणार। जसं फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पिवळा कार्ड आणि केशरी कार्ड धारण करणाऱ्या नागरिकांना ट्यूमर, हार्ट, किडनी, लंग्स या अशा प्रकारचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ज्या गोष्टी होतात त्या गोष्टी करण्याकरता 800 पेशंट आपण आता सध्या सोय केलेली आहे।
कुणाचा बिल जर खाजगी मध्ये गेला तर 10 लाख 15-20-25 लाखापर्यंत होऊ शकतो। या 800 पेशंट करता फोर्टिस हॉस्पिटल दर वर्षाला 25 कोटी रुपये खर्च करेल। परंतु आता लोकसंख्या वाढली आणि हे 800 पेशंट कमी पडायला लागले आणि म्हणून मी तुमच्या संतानगर मध्ये मीटिंग मध्ये पण बोललो की या आयुर्वेदिक हॉस्पिटल मध्ये जी जागा रिकामी आहे त्यामध्ये 200 पेशंट आपल्या गोरगरिबांना फुकट त्या ठिकाणी मिळतील, सुपर स्पेशालिटी नेरूळला मिळतील, बेलापूरला मिळतील। टप्प्याटप्प्यानं तो संख्या 800 की 1600, 1600, 1600 अशा प्रकारची आपण निश्चितपणे करणार आहोत। ज्याला मलनिस्सर आणि वाहिन्या ज्याला एसटीपी म्हटली जाते, 2 आजार साले आपण टेंडर काढलं आणि आपण दिलं, आज 30 लाख वस्तीची एसटीपीची यंत्रणा तयार आहे। मुंबई महापालिकेमध्ये टोटल मुंबईच्या मलनिसरणापैकी फक्त 40 ते 45% मलावर प्रक्रिया होते, एरवी मल सगळा खाडीत आणि समुद्रात सोडला जातो। माझं एवढंच म्हणणं आहे की शेवटी ही महानगरपालिका तुमची आमची महापालिका आहे। या महापालिकेतून येणारा जो पैसा आहे तो गोरगरिबांच्या सुखाकरता शिक्षण, आरोग्य, बाग बगीचे, मार्केट, स्वच्छता, सांस्कृतिक कार्यक्रम या सर्व गोष्टीकरता, क्रीडा क्षेत्राकरता त्याचा वापर व्हायला पाहिजे आणि पुरेपूर वापर आपण करतो। मग असे आनंद सुतारांनी वर्णन केलं आपल्या शहराचं, बघा कसे चित्र जे जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एक पर्टिक्युलर अमाऊंट दिली जाते, मानधन पेंट महापालिका देते आणि सगळ्या विविध डिझाईनच्या सगळ्या सगळे लोक जगा भारतामध्ये अशा प्रकारच्या पेंटिंग असलेलं शहर एक पण फक्त नवी मुंबई, कारण नवी मुंबई फार दूरचा विचार करते, जवळचा विचार करत नाही। आता हे मोरबे धरण आहे, मोरबे धरणाचं पाणी सुद्धा ज्यावेळेला 30 लाखाची वस्ती होईल त्याला पाणी अपुरं पडायला लागेल। मधल्या काळामध्ये आनंद सुतार आणि सभागती शशिकला सुतार यांनी मला सांगितलं की ज्या त्याला आपण ते गार्डनमध्ये विरंगुळा केंद्राचं उद्घाटन केलं तेव्हा की दादा इथे आम्हाला अशी पाण्याची टाकी पाहिजे की ऐरोली नाका गाव आणि सेक्टर 2 या परिसराला पाणी पुरलं पाहिजे, ती पाण्याची टाकीचं काम सुरू आहे। आज जे 8 वाजेपर्यंत पाणी आलं नव्हतं असं म्हणतात ना, आणखी 7-8 महिन्यामध्ये तुम्हाला 12 महिने 24 तास पाणी राहील हा विश्वास त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो, कधीही नल खोला पाणी मिळेल। करून दाखवायचं आणि नंतर सांगायचं आम्ही हे तुमच्यासाठी केलेलं। नवी मुंबई ही सुंदर असलेल्या बगीचांची नगरी आहे, सुंदर मैदानाची नगरी आहे, या शहरामध्ये सगळ्यांचा मान सन्मान ठेवला जातो। मग असे आनंद सुतारांनी कौतुक करताना माझं सांगितलं की दादा धर्म जात पण नाही, 1970 साली इथल्या शिवसेनेच्या शाखेला आग लागली होती दरवाजा नाक्यावर, 1971 ते 1970 पहिली, ही नंतर दुसरी। ज्याला मी आलो नाही ज्याला बघितलं त्याला मी सांगितलं ही मुसलमानांनी लावलेली आग नाही, बोललो ना मी आपते उत्साह, ही कोणीतरी आग म्हणजे समाजा धर्माधर्मामधील आग लागण्याकरता त्या दरवाजाला आग लागली। माणुसकी धर्माचं जतन मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाचा संपूर्ण रथ गतिमान होत असताना काश्मीरमध्ये राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या गुलाम नबी आझाद काँग्रेसच्या नेत्याला पद्मभूषण दिलं, याच्यातून सिद्ध होतं की मोदी साहेबांची किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये धर्म जात पंत असा भेदाभेद नाही। किंबहुना महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून अन्य कुठल्याही महानगरपालिकेमध्ये जितका पर्सेंटेज वाईज फंड द्यायची तरतूद बजेटमध्ये नव्हती तेवढी नवी मुंबईच्या महापालिकेमध्ये आपण करून ठेवलेली। आता निवडणुका लागतील त्यावेळेला वचननामा जाहीरनामा जाहीर करूच आपण, त्यावेळेला मुलांकरता
विद्यार्थ्यांकरता तरुणांकरता महिलांकरताना ज्येष्ठां विरंगुळा केंद्र हे महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये कुठे नाही. विरंगुळा केंद्र हा शब्दच गणेश नाही. त्या ठिकाणी गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी जातात, कॅरम खेळतात, पेपर वाचतात, चेस खेळतात, जेणेकरून आणि थोडं थकल्यानंतर पुन्हा चक्कर गार्डनमध्ये मारून येतात. हे सुख अन्य शहरामध्ये नाही. हे सुख निर्माण हे निर्माणे नाही केली. नवी मुंबईच्या जनतेनं जे आम्हाला प्रेम केलं, आम्हाला शक्ती दिली, त्या शक्तीचा जो वापर तुमच्याकरता आम्ही करू, आमच्या स्वतःची शक्ती वापरलेली नाही. अन्न वस्त्र निवारा मिळावा ही प्रत्येकाची गरज असते. अशा प्रकारचं लक्षात राहा की प्रत्येकाला निर्भयता मिळाली पाहिजे. या शहरामध्ये राहणारा कुठल्याही धर्माचा जातीचा पंथाचा वर्णाचा गोड गरीब हा भीतीदायक. इथे तुमच्या इकडे थोडे टप्परी लोक आहेत जरा कुठे, पण मी सांगितलेलं आहे या टप्परी लोकांपासून घाबरायचं नाही. हा गणेश नाही तुमच्या पाठीवर टाकतील बघा. अजमावून बघा, कधी प्रसंग पडला तर रात्री 2 वाजता फोन करा. हा गणेश नाईक तुमच्याकरता धावून येईल हा विश्वास देतो तुम्हाला. आम्ही गुंडागर्दी करायची आम्हाला इच्छा नाही, कारण ज्याचे हात रक्ताने माखले त्याचं जीवनच कलंकित झालं. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हाताला रक्त लावायचं नाही, दुसऱ्याचं स्वप्न चक्काचूर करायचं नाही, दुसऱ्याच्या ताटातलं ओढायचं नाही, दुसऱ्याची प्रगती रोखायची नाही. आणि मी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतो भगिनींना की जो दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण करतो त्याच्या आयुष्याचा शेवट चांगला कधी असू शकत नाही. तुम्ही सांगा का दादा अध्यात्माच्या गोष्टी करतो? हो, बालपण तारुण्य प्रौढत्व ज्येष्ठत्व मृत्यू वाटायला देवाधिकांना सुद्धा ते सुटलेलं नाही. आणि म्हणून क्षणिक मोहापायी सुखापायी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात कधी सुख निर्माण होत नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये अशी भलीभली माणसं ज्याने अहंकाराने वागले त्यांच्या अहंकार मातीत गेले. आणि म्हणून माझं म्हणणं की या तुमच्या इलाक्यामध्ये जे आहेत ना अहंकारी, पैशाचा अहंकार, गुंडांच्या पोंडांचा अहंकार, त्यांना माझं म्हणणं की शाने हा सुधरा. काशी बनारसला जाऊन आंघोळ करून काय पाप धुणार नाहीत की पाप धुण्यासाठी मन स्वच्छ करायला लागतं आणि ते मन स्वच्छ पश्चाताप झाल्याशिवाय होत नाही. भविष्यकाल आपला आहे. आज आपण जिंकलं उत्तर प्रदेश, आपण जिंकलं उत्तराखंड, जिंकला गोवा आणि जिंकला मणिपूर. आता मगाशी कोणी की बोले हे तो झाकी है, नवी मुंबई अभी बाकी है. नवी मुंबईच्या जनतेनं तर पूर्वीपासूनच आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत. नवी मुंबई कायमची आपल्या बरोबर आहे, परंतु आता प्रखरतेनं त्या ठिकाणी आली पाहिजे. घोप अतिशय गतिमानतेनं सगळे कार्य व्हायला पाहिजे. सुदैवानं आनंद सुतार सारखा एक कार्यकर्ता, तो माझ्या विचारावर आतापासून नाही गेली 35-40 वर्षापासून माझ्या विचारावर उपलब्ध होतो. आणि एक तुम्हाला विश्वासानं सांगतो, गणेश नाईकच्या बरोबर राहणाऱ्या माणसाला चिकन बिर्याणी एसीची हवा मिळण्याची मी गॅरंटी देत नाही, परंतु सकाळी आलेला माणूस संध्याकाळी हसत घरी जाईल याची गॅरंटी गणेश नाईक. आम्ही स्वप्न दुसऱ्यांची स्वप्न पूर्ती करण्याकरता शक्ती प्रदान करण्याची स्वप्न बघतो. आणि म्हणून या परिसरामध्ये आनंद सुताराच्या ऐरोली जबाबदारी आनंद सुतारकडे दिली गेली. ऐरोली मतदारसंघाचा मी आमदार आहे, तसं ठाणे जिल्ह्याचा 3 वेळा पालकमंत्री झालो. या नवी मुंबईच्या जनतेच्या शक्तीच्या आशीर्वाद जीवावर गणेश नाईकच्या आयुष्यामध्ये रेकॉर्ड झालेले आहेत. आता ते रेकॉर्ड कधीतरी पुन्हा मी सांगेन तुम्हाला. परंतु भविष्यकालामध्ये आनंद सुतार आणि शशिकला सुतार यांच्या माध्यमातून हा ऐरोलीचा परिसर चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी एक लक्षात घ्यायचा की सिंहासनावर एकच राजा बसतो, दादा राजा एकत्र बसत नाही ना. त्यावेळेला पक्षाचं हित, पहिल्यांदा राष्ट्राचं हित, नंतर पक्षाचं हित आणि नंतर आपलं हित. आणि हे हित शक्ती निर्माण होईल ती माणुसकीला ललांबून ठरेल असं काम करण्याकरता पद मिळाल्यानंतर आनंद सुतारने मगाशी सांगितलं की काही लोकांना म्हणजे मनी मेंटिंग काही पैसे छापण्याची स्वप्न पडतात. परमेश्वरच्या कृपेनं
रोटी कपड़ा मकान या गोष्टी परमेश्वराने अगोदरपासून आम्हाला दिलेले आहेत। माझे तो एकच स्वप्न आहे की गोर गरिबांच्या दुःखी लोकांचे अश्रू पुसण्याचं सामर्थ्य आम्हाला दे, आम्हाला दुसऱ्या गोष्टीची काही गरज नाही। कारण ही बंगले घोडा गाडी माडी ही क्षणभंगूर आहेत, ही चिरकाल नाही। आणि म्हणून भविष्य काळामध्ये ह्या नवी मुंबईचं स्वरूप पुन्हा तसाच, देशातल्या विविध आपल्याला प्राधान्याची बक्षिसं मिळाली, राज्यस्तरावरची मिळाली, आणि ही आपल्या शहराची जी काही एकूण गतिमान होण्याची प्रक्रिया ही निर्भयतेनं शहर सुंदर दिसलं पाहिजे। भयभीत सुंदर शहर आम्हाला नकोय का पाहिजे तुम्हाला? नकोय। तीन वेळा चालेल, दोन वेळा जेवण मिळालं चालेल, एक वेळा चालेल, एका दिवशी उपाशी राहायची वेळ आली, पण स्वाभिमानाने निर्भयतेनं आणि आपल्या आयुष्यामध्ये दुसऱ्याचं हित करण्याकरता शक्ती मिळण्याकरता आपण निश्चितपणे पावलं टाकू। आनंद सुतार या ठिकाणी, शशिकला मॅडम तुम्ही हा कार्यक्रम हल्दी कुंकू भरपूर, आता सगळे बाहेर लोक वेटिंग मध्ये राहिले, खुर्च्या वाटता अपुऱ्या झालेल्या। मी दुसऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला जाणार असल्या कारणानं मी आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब आपल्या।